मी सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम करतोय. टिसॉटच्या कंपनीचा कोणाचा वॉच हरवला असेल तर त्याने समोरच्या कक्षात यायचं आहे. पराभूत संघ खडकवाडी आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे या ठिकाणी. या स्पर्धेच्या अनुषंगाने यथोचिता सन्मान केला जातोय. मी केशव दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आज करण्याचा. केशव दादा आणि विश्वनाथ या दोन मान्यवरांवर आम्ही सोडून दिलेलं आहे. नक्कीच सकाळपासून केशव दादा सुद्धा ही स्पर्धा पाहतायत, आपल्या युवा तरुण पोरांचं नियोजन पाहतायत. लेट्स प्ले. पहिला चेंडू हवेत असताना पहाडा भेटतोय, जिथे थोडस मिस जजमेंट पहाडा भेटला. धाव संख्येत मात्र दोनने पुढे जाईल, दोनने पुढे पधारेल. धावसंख्येचं खातं उघडलं जाईल, अकाउंट उघडलं गेलंय. फलंदाज मार्कवर पहिलं षटक संदेश. सातत्याने कित्येक वर्ष त्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलाय असा गोलंदाज. लहानपणापासून आम्ही याची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहत आलोय. ओहो हो, फटका फसलाय स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. जेल टिपला जाईल काढी. हो, अमोलचा अनमोल असा विकेट प्राप्त झालाय. पहिला झटका लागलाय तो गागर कोण संघाला. बापरे, आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. दोन चेंडू आणि दोन धावा हे समीकरण चालू असतानाच अमोलची विकेट कित्येक पटीने महत्वाची आहे हे संदेशला माहिती होतं. म्हणून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू हवेत असतानाच चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला. यावेळेस फटका डीप पॉइंट रिझनच्या दिशेने निघून जात असताना पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण चांगलं आहे परंतु फलंदाज स्वतःच्या पिचमध्ये यशस्वीरित्या सफल होतोय. या दोन धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 4-3, चेंडू आणि 4 धावा. पंचाच्या भूमिकेत सहस्त्रबुद्धे सर आणि कालसेकर सर हे सुद्धा चांगली भूमिका साकारताना पाहायला भेटतायत. न थांबता पंतांची अगदी चोख भूमिका. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. डीपला प्रोटेक्शन आहे. एक धावतर घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? नाही. धोके से बडा संयम असंच काहीतरी मैदानाच्या आत पाहायला भेटतंय. कारण की पहिला विकेट अमोलचा कित्येक पटीने चांगला कमबॅक करून देणारा ठरलाय तो महालगुर तमसाडे या संघासाठी. समीकरण पाहिलं तर 5 धावा स्कोर कार्डवर दाखल होताना पाहायला भेटतायत. नक्कीच हा चेंडू सुद्धा हवेत असताना पाहायला भेटतोय. तिथे दोन धावांचा प्रयत्न यशस्वीरित्या होताना पाहायला भेटतोय. सायक्लॉन घाटकोपरचे लेजंड क्रिकेटर राजू दादा हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. मी राजू दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राजू दादा सायक्लॉन घाटकोपरचे लेजंड क्रिकेटर ज्याने आचार्य नव्हे तर टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलंय असे राजू दादा हे सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 8 या धावसंख्येवर. पहिलं षटक संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या 8 नाही पाहायला भेटतंय. नक्कीच महालगुर आणि तामसाडे संघाच्या पाठीशी ते सदोदित उभे असतात. काल काय नवला क्रिकेट संघ पलचील यांच्या पाठीमागे सुदैव सातत्याने उभे असतात. रुपेश जाधव यांचे निकटवर्तीय राजू दादा द लिजेंड क्रिकेटर ऑफ घाटकोपर
आचार्य मैदानापासून त्यांचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आहे. सायक्लॉन घाटकोपरला आता 40+ मध्ये त्यांचं चांगलं क्रिकेट पाहायला भेटेल असे राजू दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी रानावडी चषकाच्या अनुषंगाने दादांचं हार्दिक स्वागत करतो आणि दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटत आहेत. पहिला चेंडू हसऱ्या चेहऱ्याने सहस्त्रबुद्धे सर सांगतायत लेक्सिकच्या बराच बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. कालपासून ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत. धीरज सचिन आदित्य नक्कीच स्कोर कार्ड मध्ये एक धाव ऍड केली जाईल. त्यावेळेस चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटला बॉलचा कोणताही स्पर्श नाहीये. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला भेटते. चांगल्या लेंथवर चेंडूची पिचिंग झाली. तदनंतर चेंडू थोडासा स्लो झाला. स्लोअर मध्ये चेंडू होता डॉट बॉल. दुसरा षटक मार्गस्थ असताना वा चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज. अरे बाप रे थोडस डेड बॉल ला क्रॉस सांगितलं सकाळी जेव्हा चेंडू हवे यष्टी रक्षकाच्या हातात असतो तेव्हा आपण दोघांनी एक साथ म्हणजे कंबाईन पिच क्रॉस करायला हवी असा निर्णय सांगितलेला आहे सकाळी. याची चांगली पंचांची भूमिका सहस्त्रबुद्धे सरांच्या माध्यमातून. वा बॅटची लिडिंग एज घेते. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव अर्जित केली जाते. ते स्कोर कार्डवर एका धावने स्कोर कार्ड पुढे जातोय 10. आणि चेंडूंचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू 9 चेंडू एकूण झाले 10 धावा दाबलकर पाहायला भेटतात. शिवगर्जन लोहारेचे शिलेदार सुद्धा या ठिकाणी दाखल होतात. ग्रामीण भाषेत ज्यांचा हातघंट आहे असे सर्वच शिलेदार या ठिकाणी दाखल होतील. ओ काय चेंडू पाहायला भेटतोय. वा चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजी प्रात्यक्षिक मैदानाच्या आत पाहायला भेटतोय. गोलंदाज संजयच्या माध्यमातून फलंदाजाला बांधून ठेवलंय जखडून ठेवलंय रोखून ठेवलंय. मोठे फटके येताना पाहायला भेटत नाहीयेत. यावेळेस फटका फसला आहे. चेंडू हवेत. डी पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे. चांगला थ्रो होईल का. आणि हो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. एकच धाव अर्जित केली जाते. फलंदाज मात्र धावपाच्या स्वरूपात बाद होतोय. निलेश रानावडी चषक 2024 या स्पर्धेतली पहिली मॅच अशी की पहिल्या इनिंग मध्ये अजूनही एकही चौकार आणि एकही षटकार पाहायला भेटलेला नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल तेजस. तेजस आणि तुषार ही जोडी चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसभरात काम करताना पाहायला भेटले. बंधू जोडी शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर काय घडतंय पाहणं जास्त गरजेचं असेल. ओ भन्नाटवेग. संजयचा कौतुक करावा लागेल. काय गोलंदाजी केले. केवळ 3 धावा खर्च केल्यात. 2 षटका अखेर धावसंख्येची संघाची केवळ 10 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. राजू दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. 11 झालाय 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. वेल बॉलिंग. यानंतरचा होणार सामना
यानंतरचा होणार सामना कळकई क्रीडा मंडळ पितलवाडी विरुद्ध काटेतळी. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी यायचा आहे. नक्कीच गागरकोट संघाचं कौतुक करावं लागेल. एक चांगला खेळ आतापर्यंत त्यांचा पाहायला भेटलाय. परंतु क्रिकेट आहे. 12 चेंडू आणि 12 धावा रोखायच्या आहेत, डिफेन्स करायच्या आहेत. इथे एका चेंडूवर 6 धावा होऊ शकतात आणि एका चेंडूमध्ये 1 धाव रोखली जाऊ शकते असं हे क्रिकेट आहे. यानंतरचा सामना काटेतळी विरुद्ध कळकई क्रीडा मंडळ पितलवाडी. चला या टॉससाठी या आदेश, टॉससाठी या. चला आदेश आणि राज रोहित कुंभार चला टॉससाठी या. रोहित चला लवकर या. बारा चेंडू आणि 12 धावा रोखायच्या आहेत. दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. विक्की आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. आपण पाहतोय रणवडी चषक 2024 ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अगदी लाईव्ह प्रक्षेपण पोलादपूर तालुक्यातील. नक्कीच प्रत्येक घरामध्ये ही स्पर्धा काल आणि आज चालू असताना पाहायला भेटते. काटेतळी नक्कीच सेकंड केलं जाईल आणि नंतर टॉस केलं जाईल. सेकंड केलं जाईल. एक मैत्रीपूर्ण अशी लढत पाहायला भेटेल. केशवदादा यांच्या शुभ असते. ओके काटेतळी टॉस विन झाले. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. दोन्ही संघांना खूप सारा शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे पहिले षटक घेऊन गोलंदाज तेजस पहिल्या चेंडूवर झेलबाद होतोय. तो फलंदाज विकी पहिल्या चेंडूवर सामन्याचा गणित बदललाय. 12 धावा रोखायच्या आहेत आणि त्या सहजासहजी रोखल्या जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी पहिलाच चेंडू चांगल्या लेंथवर पिचिंग केला आणि तदनंतर पहिला झटका लागलाय तो विकीचा. आता मात्र ज्याने गोलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी केली ते संजय मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतायत. नक्कीच आज आपण व्यासपीठावर पाहतोय मान्यवरांचा यथोचित सन्मान आणि टॉस हा केशवदादांच्या नावावर आज सोपून दिलेला आहे आणि ती भूमिका चांगली साकारतायत. नक्कीच आज बरेचसे ग्रामस्थ सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. पहिला चेंडू डॉट आलाय, विकेट आले. ओहो भन्नाट वेग या चेंडूवर. डॉटबॉल येताना पाहायला भेटतोय. पहिला डिक्लेअर आहे. 3 बॉल. ओके चुकीची दुरुस्ती. या ठिकाणी 3 चेंडू आणि 1 धाव. ओहो हो पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतील. डिक्लेअर झोन मध्ये एवढे चेंडू जमायत त्याच्याने अजून एक मोठी टुर्नामेंट आपण खेळू शकतो. 4 चेंडू आणि 2 धावा समीकरण बदललंय. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावाची गरज.
त्याच्या अगोदरच्या शेवटचा एक चेंडू दोन धावांची गरज असा षटकार पाहिला होता अमोलच्या बॅट मधून. यावेळेस बॅटची लिनिंग आहे, स्टिकरला चेंडू लागलाय, स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि चांगला थ्रो, परंतु एस टी रक्षकाकडून थोडीशी मिसफील होताना पाहायला भेटली. याच दरम्यान नजरहटी दुर्घटनाघटी दोन धावा अर्जित केल्या जातात त्या स्कोअर कार्डवर. या दोन धावांनी स्कोअर कार्ड पुढे जाईल चार या धावसंख्येवर. नक्कीच हाय वोल्टेज सामने पाहायला भेटतात दुपारच्या सत्रामध्ये. तिथे आता मात्र पाच चेंडू आणि चार धावा आहे समीकरण. पाहायला भेटतंय शेवटचा चेंडू. हा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा पाहायला भेटला. तिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला भेटते. पहिलं षटक संपुष्टात आलंय. आता मात्र समीकरण सहा चेंडू आणि आठ धावा. सहा चेंडू आणि आठ धावा. महालगुर तामसडे की घागर कोंड, घागर कोंड की महालगुर तामसडे, कोणाच्या पदरामध्ये यश प्राप्त होते. सहा चेंडू आणि आठ धावांची गरज, बारा चेंडू आणि बारा धावांची गरज होती. चला स्पीडअप घ्या घागर कोंड, घागर कोंड चला स्पीडअप घ्या. नक्कीच एक निर्णायक क्षण आपल्या समोर येताना पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर तुषार. संतोष दादा उतेकर त्यांचं नक्कीच कौतुक करेन. गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले त्यांचे सुपुत्र तुषार. अगदी संयमी क्रिकेटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. नक्कीच नक्कीच संतोष काकांचं सुद्धा मी तेवढंच स्वागत करेन. या स्पर्धेसाठी अक्षरशः गावावरून दाखल झालेत. आता घागरकोंड संघासाठी त्यांचे सुपुत्र तुषार कितपत आपला मेहनत देतात, योगदान देतात पाहणं गरजेचं असेल. सायकिनला डावखुरा फलंदाज रोहित. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा डॉट बॉल येतोय. अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला भेटतो तो तुषार. फलंदाज रोहित याला बीट केलंय. समीकरण बदललंय, पाच चेंडू आणि आठ धावा. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा, परंतु वाईड बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या. समीकरण बदलतंय, पाच चेंडू आणि सात धावांची गरज. सात आकडा आपल्या आयुष्यात अगदी महत्वपूर्ण आहे, परंतु हाच सात आकडा कोणत्या संघाला साथ देतोय हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असेल. ज्याप्रमाणे रवींद्रदादा आपल्या टीमला साथ देत आहेत, तो आता सात आकडा नेमका कोणाला साथ देतोय हे पाहणं गरजेचं असेल. पाच चेंडू सात धावा. प्रवीणदादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे, कालच्या मॅचचे हिरो. डिक्लार झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चार चेंडू आणि सहा धावांची गरज. यशच्या मागे थोडशा चुका होताना पाहायला भेटल्या. आता कल्पेशदा सुर्वे यांचा नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने उल्लेख करेन. त्यांचे चरण व्यासपीठाला पाहायला भेटतच नाहीयेत, कधी ते रोडकडे असतात कधी चेंडू आणायला जातात. नक्कीच धावपळ धावपळ आणि धावपळच त्यांच्या आयुष्यात आहे. समीकरण बदलतंय मित्रांनो. जिथे चार चेंडू आणि विजयासाठी सहा धावांची गरज. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा यशचान वरून चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आता समीकरण बदलतंय, तीन चेंडू आणि सहा धावांची गरज. चार चेंडू सहा धावांची गरज असताना तीन चेंडू सहा धावांपर्यंत येऊन पोहोचलाय प्रवीणदादा शेलार. कालच्या मॅचचे शेवटच्या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच ज्यांनी
सामना जिंकून आपल्या संघाला बक्षीस पात्र फेरीत पोहोचवले असं प्रवीण दादा शेलार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. या वेळेस दांडी गुल बत्ती गुल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि त्यासोबत फलंदाजाचे मनसुबे सुद्धा उद्ध्वस्त केले जात आहेत. समीकरण बदललंय, दोन चेंडू आणि विजयासाठी षटकाराची गरज. चला स्पीडअप घ्या गागरकोट. अथर्व सुद्धा इन ऍक्शन पाहायला भेटतोय नक्कीच आपल्या संघासोबत. अपकमिंग यंगस्टार अथर्व, जर्सी नंबर 14 परिधान केलेला अथर्व. नागरकोंड संघ नक्कीच नव्या जोशात नव्या उमेदीने या स्पर्धेत दाखल होताना पाहायला भेटतोय. एकाच शिवेवरचे रानवडी चरई आणि घागरकोंड हे तीन गाव आज बऱ्याच दिवसांनी आपापल्या माणसांना भेटण्यासाठी या स्पर्धेला दाखल होत आहेत. ही एक आनंदाची बाब या क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगाने आपण सांगू शकतो. समीकरण बदललंय, दोन चेंडू आणि 6 धावांची गरज. षटकार येईल का, विजयी षटकार ठरेल का मालगुर तामसाडे संघासाठी. दोन चेंडू आणि 6 धावा. तेजस चला स्पीडअप घ्या काही करा. आम्हाला माहिती आहे निर्णायक मोमेंट आहे, परंतु दोन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चला अमोल दादा थोडीशी स्पीडअप घ्या. दोन चेंडू आणि 6 धावा. साई किल्ला फलंदाज सचिन भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. अगदी घागरकोंड एक्सप्रेस सारखी. वा काय गोलंदाजी केले. नक्कीच सचिन काका सुद्धा खुश असतील. नक्कीच तेजस आणि तुषार या बंधू जोडीने घागरकोंड संघाला या मॅच मध्ये आणलंय आणि सचिन काका उतेकर यांचे पदस्पर्शाने आज त्यांचा संघ कुठेतरी. संतोष दादा उतेकर यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. एक चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. वंडी एक डिक्लेअर झोन मध्ये शरीराला स्पर्श करून चेंडू. यष्टीरक्षक रिव्ह्यू घेतलाय लास्टचा बॉल. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. यष्टीरक्षकाने त्याचं काम अगदी चोख पद्धतीने केलेलं आहे. समीकरण बदलतंय, एक चेंडू आणि विजयाचा षटकारच अपेक्षित असेल तो महालगुर तामसाडे या संघासाठी. घागरकोंड संघाने काय कामगिरी केले. तुषार आणि तेजस या बंधू जोडीने नक्कीच चांगली कामगिरी केली. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. षटकार आला तर मालगुर तामसाडे संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. एक चेंडू आणि 6 धावा. यावेळेस डॉट बॉल आणि घागरकोंड संघ विजय प्राप्त करतोय, विजय प्रस्थापित करतोय. काय गोलंदाजी पाहायला भेटले ती तुषारची आणि
सहा चेंडू बारा धावांची आठ धावांची गरज असताना केवळ